निरंजन हो थांबवे तिथे इथे दूरवर कोणीही नाही गोरक्षा जशी आज्ञा गुरुवर तुम्ही सगळ्यांनीही आसन ग्रहण करा आज आपण सगळे एकत्र भेटलो आहोत परंतु थोड्याच वेळात सगळेजण आपापल्या मार्गाने जातील तेव्हा आपापली बलस्थानं काय आहेत आणि श्री दत्त महाराजांनी आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे दैवतांची बीज मंत्र घेऊन आजच त्यावर शाबरी मंत्रांची रचना करूयात तशी आज्ञा गुरुवर गुरुवर शाबरी मंत्रांची रचना मी करेन असा मंत्र ऐकायला मिळणार ह्यासाठी मी उत्सुक आहे जालिंदर प्रथम तू अग्नीतून उत्पन्न झाला आहेस तेव्हा तू अग्निस्वरूप आहेस हे समजू दे गुरुवर मी इथे बसून माझे मूळ स्वरूप दाखवले तर त्याचा दाह सगळ्यांना जाणवेल जालिंदरनाथ आपण काही अंतर दूर जाऊन आपलं स्वरूप दाखवावं जशी आपली इच्छा गोरक्षनाथ देवता माझे अंत स्वरूप हे तुझेच आहे माझ्यातील लागणी तत्व हे सगळ्या नाथांना दिसू दे या अग्नि तत्वांमुळे या भूमीतील या वातावरणातील जे काही सूक्ष्म जीव आहे अभय मिळावं कोणाचीही हिंसा होऊ नये आदेश अलर्ट निरंजन मी हे दाखवण्यासाठी सांगितलं कारण की आपल्याकडेही ही पंचतत्व आहेत आणि वेळ प्रसंगी आपल्या नाथ बंधूला आपण सहाय्य करण्यासाठी बोलवू शकतो जालिंदर आता तू तुझ्या मूळ रूपात ये ये आसन ग्रहण कर
गुरुदेवाने. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. शुभम भवतु. मी सांगितलं त्याप्रमाणे ही धुनी प्रज्वलित ठेवली आहे हे पाहून आनंद वाटला. हे समद माईन केलं आहे. माई खूप मोठं काम केलं आहे, परंतु तुम्ही थकलेल्या दिसता आहात. गुरुदेव, माझं शरीर आता मला साथ देत नाहीये. तुम्ही आज्ञा दिली तर मी माझ्या कुटीकडे जाईन. माई तुम्ही मोठे पुण्यकर्म केलं आहे आणि यमाने तुम्हाला घेऊन जावं हे शक्य नाही, हे निश्चित आहे की मला यमाची चाहूल लागली आहे. परंतु माई मी तुम्हाला विचारतो आहे, तुम्हाला अजून किती आयुष्य हवं? मी यमाला परत पाठवतो. गुरुदेव, आयुष्यभर मी राजसुख उपभोगलं. मला साक्षात शिव आणि नारायण या दोघांनी दर्शन दिलं. मला तुमचं दर्शन झालं, तुमच्या गुरूंचं दर्शन झालं. खरंच मी खूप समाधानी आहे. आता माझ्या कसल्याच इच्छा राहिल्या नाहीत. आता शांतपणे यमाने यावे, मी त्यांचं स्वागत करीन. ही परिपक्वता खूप कमी दिसते बर. मनुष्याच्या इच्छा कधीच संपत नाहीत. तुम्ही त्यावर विजय मिळवला आहे. तुम्हाला शिवलोक प्राप्त होणार यात शंकाच नाही. आज्ञा असावी. शुभम भवतु. मीन, तू 12 वर्ष ध्यान करत होतास. एका नाथाला समजून घ्यायचं तर 12 वर्ष हे कमी पडतील. असं प्रत्येक नाथाला समजून घ्यायचं म्हटल्यावर अनेक जन्म सुद्धा जातील. म्हणून नाथांपुढे जो नम्र राहील त्यांना शरण जाईल त्याच्यावर नाथ कृपा करते. हे गुरुवर श्री मच्छिंद्रनाथ,
आम्हा सगळ्यांना आपला सहवास मिळाला. पण गुरु गोरक्षनाथा इतका नाही. आपण आपले मूळ स्वरूप दाखवावे अशी इच्छा आणि प्रार्थना आहे. होय गुरुवर, असा योग पुन्हा येणे नाही. जशी तुमची इच्छा. या निर्जन स्थानी असे कोण आहे जे मी सांगितलेले गुप्त ज्ञान ऐकतो आहे? तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द मी ऐकतो आहे. कोण आहे हा बालक आणि कुठे आहे? बालक माशाच्या गर्भात आहे आणि तो दिव्य मासा समुद्रात विहरतो आहे. परंतु मनुष्याचा गर्भ माशाच्या पोटात. हा बालक म्हणजे प्रत्यक्ष कवी नारायणाचाच अवतार आहे. हा बालक मच्छिंद्रनाथ म्हणून नाव धारण करेल आणि भविष्यात सत्याचे धर्माचे चिरंतन कार्य करेल. दुष्टांचे निर्दालन करून सज्जनांचे रक्षण करेल. हा नाथ संप्रदायाचे असे कार्य करेल की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे कार्य अखंड सुरू राहील. पिताश्री, मी आजवर तुमचं हे रूप कधीही बघितलं नव्हतं. आज पाहून धन्य झालो. मला पिंडी जमान्यात हे परमेश्वरा, मी कोण, कुठले, इथे आले आणि थांबले. किती भाग्य माझे, माझ्यासाठी परमेश्वरा तूही थांबलास. इतकेच नाही तर श्री कानिफनाथांना इथपर्यंत पाठवलंस. आता मला इथल्या कुणाचीच काळजी नाही. परमेश्वरा, मला आता तुझ्या जवळ यायचं आहे.
आपण आम्हाला आज्ञा द्यावी अशी विनंती आहे. पुढे काही ठिकाणी मी तात्काळ जाणं आवश्यक आहे अशी परिस्थिती आहे. तुम्ही कोणीही असं प्रस्थान करता तो क्षण नको असतो मला. परंतु कार्य आहे ते अखंड सुरू राहायलाच हवं. आता या पिंडीची जबाबदारी आपली. मैं झाडून पुसून ठेवत जाईन. सड रांगोळी काढून इथं मी फुलं आणून ठेवत जाईन. आता आपण या देवाला डोक्यावर छत करायला पाहिजे. वय सगळ्यांनी मिळून करू. कानिपनाथासनी विचारून समद करू. वय 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 जालेंदर, गुरुपद सांभाळून तू शिष्याचा उद्धार केला आहेस. खूप कौतुक आहे मला तुझं. गुरुवर, आपण खूप मोठा आधार आहात आपचा. असंच कार्य माझ्याकडून घडत राहो. होणार, माझा आशीर्वाद आहे. शुभम भवतो. शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारा स्तव जणू प्रकटति नव नारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात तुम तुमतो तुम तुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ॐ सत्वसागराय नमः.